मासे खवयांसाठी आनंदाची बातमी. कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये. समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध. पापलेट, सुरमई, फ्रॉन्स, बांगडा, रावस, चणक, कटला इत्यादी मासे वाजवी दरात. कर्षक स्पेशल ऑफर. खवयांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एनव्ही फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या. एनव्ही फिश कंपनी हॉटेल RDR समोर कराड तासगाव रोड पलूस. संपर्क राहुल जाधव 99 75 88 36 26 आणि 70 58 58 90 66. हुकुमशाहीत दमनाची भीती असते. प्रसाद कुलकर्णी, रामानंदनगर येथे आचार्य शांताराम गरुड प्रबोधन व्याख्यानमालेस प्रारंभ. समाजवादी प्रबोधिनी फिवाय अब्बा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व पलूस तालुका परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आचार्य शांताराम बापू गरुड लोकचळवळीचे आधारवड प्राध्यापक डॉक्टर यंडे पाटील व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ सालावादप्रमाणे रामानंदनगर येथे आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प प्रसाद कुलकर्णी यांनी अस्वस्थ भारताचे वर्तमान या विषयावर संपन्न झाले. यावेळी प्रसाद कुलकर्णी म्हणाले, लोकशाही व्यवस्थेवर जन्माला आलेली मंडळी राजासारखी वागत आहेत. सामाजिक राजकीय दडपशाही वाढत आहे. जादूही काही काळ चालते. शाब्दिक खेळ करून चालणार नाही. शेतकऱ्यांच्यावर अत्याचार, भांडवलदारांचा लाड सुरू आहे. गेल्या 10 वर्षात प्रचंड महागाई वाढली. कोरोनात हजारो गेले, हजारोंच्या नोकऱ्या रोजगार गेले. नोटाबंदी फटका सर्वसामान्य लोकांना बसला. नोटाबंदी हा जगातील मोठा भ्रष्टाचार आहे. देश अजूनही त्यातून सावरला नाही. महागाई, बेरोजगारी वर चर्चाच करायची नाही. ज्यांनी घरकुल बांधलेच नाही पण तरीही लोकांना घरकुलबद्दल अभिनंदनाचे खोटे मेल पाठवण्यात येत आहेत. हुकुमशाहीत दमनाची आणि लोकशाहीत प्रलोभनाची भीती असते. यावेळी कष्टकऱ्यांचे झुंजारा नेते प्राध्यापक डॉक्टर यंडी पाटील यांच्या कार्यावरील पुस्तकाचा प्रकाशन आमदार अरुण लाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी फिवाय पाटील, सरपंच सुमया कोल्हापुरे, बाबासाहेब लाड, दीपक मदने, उत्तम सदामते, प्राचार्य बी एन पवार, गुतांना बाबर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संयोजन समितीचे प्रतिनिधी आदम पठाण, मारुती शिरतोडे, हिमतराव मलमे, बीबी खोत उपस्थित होते. अत्यंत विकृत अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे मोठ्या महामानवांची नावं घ्यायची, माननीय पंतप्रधान आहेत, मोठ्या पदावर आहेत, मुख्य पदावर आहेत, पण त्यांनी दयानंद सरस्वतींचा महिमा गावा हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यापुढे, पण त्यांची विचारधारा काय, त्यांची विचारधारा काय. आणि मग ह्या सगळ्या अस्वस्थ वर्तमानामध्ये आपल्याला असं होतंय की खोटं बोलपट रेटून बोल जी पद्धत आहे, आणि लोकांना इथेच वाटायला लागते खरं.